नमस्कार, इशिका मेजवानी मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक गोड रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे माव्याचा मालपोहा। आता हा माव्याचा मालपोहा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हा माव्याचा मालपोहा चवीला म्हणाल तर इतका टेस्टी लागतो की तुम्ही 3-4 दिवस नक्कीच खात राहाल। तर चला मग आता वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये 150 ग्रॅम खवा घालूयात, म्हणजेच मावा। आता सर्वात प्रथम इथे मी 1 कप दूध घेतलंय, तर यातला आपण अर्ध दूध या खव्यामध्ये घालूयात। आता याची आपण फाईन पेस्ट तयार करून घेऊयात। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे मावा एकदम व्यवस्थित मेल्ट होतो दुधामध्ये अशा पद्धतीने मिक्सरमध्ये लावल्यानंतर। त्यानंतर इथे मी साधारण 200 ग्रॅम मैद्याचं पीठ घेतलंय, तर यातला आपण अर्ध याच्यामध्ये घालूयात। थोडं थोडं करून आपण वाटूयात, म्हणजे मैद्याच्या पिठाच्या गुठळ्यांना तयार होणार। त्यानंतर उरलेले जे 1/2 कप दूध आहे ते घालूयात। आणि दूध मी उकळून थोडस कोमट असं थंड करून घेतलंय। आता आपण हे पुन्हा मिक्सरला लावण्याची पेस्ट तयार करून घेऊयात। आता याची पेस्ट तयार करून झाल्यानंतर पुन्हा उरलेलं आपण मैद्याचं पीठ घालूयात, म्हणजे संपूर्ण 200 ग्रॅम मी इथे मैद्याचं पीठ वापरलंय। तर थोडं थोडं करून यासाठी वाटायचं आहे, कारण मैद्याच्या पिठाच्या गुठळ्यांना राहत व्यवस्थित बारीक पेस्ट तयार होते, म्हणून थोडं थोडंसं पीठ आणि थोडं थोडंसं दूध घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता यामध्ये अजून आपण 1/2 कप दूध घालूयात, म्हणजे साधारण मी 1.5 ग्लास इकडे दूध वापरले 200 ग्रॅमच्या मैद्याच्या पिठासाठी। आता पुन्हा आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेऊयात। तर हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं मालपोहाचं बॅटर मी या भांड्यामध्ये ओतून घेतलंय, आणि अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे। अगदी जास्त घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही। हे बघा, मी 1.5 ग्लास दूध वापरले 200 ग्रॅमच्या मैद्यासाठी, आणि याच्यामध्ये आपण 150 ग्रॅम खवा वापरलाय। तर व्यवस्थित अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि 15 ते 20 मिनिटं आपण असंच झाकून ठेवूया, म्हणजे पीठ छान मिळून येईल। आता आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे, तर इथे मी कढई घेतली आहे आणि गॅस मी मीडियम ठेवलाय। आता याच्यामध्ये आपण 1 कप साखर घालूयात। आता 1 कप साखरेला 1 कप पाणी घालायचं आहे। आता इथे आपल्याला एक तारी वगैरे पाक नाही बनवायचंय, नॉर्मली आपल्याला साखरेचं फक्त सिरप बनवून घ्यायचंय। आता पाणी घातल्यानंतर गॅस फास्ट करूयात। आता यामध्ये मी थोडंसं केसर घालते, केसरमुळे रंग खूप छान येतो। त्यानंतर 1/2 चमचा वेलची पूड घालूयात आणि व्यवस्थित सगळं मिक्स करूयात। साखर पूर्णपणे वितळल्यानंतर 1-3 मिनिटं अजून आपण हा पाक उकळवून घ्यायचा। तर इथे आपला हा साखरेचा पाक तयार झालाय, म्हणजेच साखर वितळल्यानंतर मी मीडियम गॅसवरती 2-3 मिनिटं हा पाक व्यवस्थित उकळवून घेतलाय। आता आपण गॅस बंद करूयात। आता इथे मालपोहा तळण्यासाठी मी पॅनमध्ये तेल घेतलंय आणि तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलंय। आणि तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम नाही करून घ्यायचंय, नॉर्मल गरम करून घ्यायचंय। आता तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम करायचंय आणि मालपोहे तळण्यासाठी शक्य तसा पॅन घ्या तुम्ही पसरट, म्हणजे 3-4 आपण एकदम तळू शकतो, आणि जर कढई घेतलात तर आपण 1-2 तळू शकतो। तर आता 15 मिनिटानंतर आपलं बॅटर व्यवस्थित मिळून आलंय। हे बघा अशा पद्धतीने। आता अशी खोलकट पळी घ्यायची आहे आणि याच्याने आपण थोडं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे असं, आणि तेलामध्ये सोडायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने थोडं बाजूबाजूला सोडायचं आहे, म्हणजे ते चिपकणार नाहीत एकमेकांना। आणि आता आपल्या चमच्याने वगैरे हलवायचं नाही, कारण ते शिजल्यानंतर आपोआप वरती येतात। हे बघा, तुम्ही बघू शकता आपला एक मालपोहा जो पहिला सोडला तो वरती आला आहे, तर त्याची एक बाजू शिजल्यानंतर ते आपोआपच वरती येतात। आणि त्यानंतर आपण पलटी करायची आहे थोडेसे ब्राऊन कलरवरती तळल्यानंतर। एक बाजू आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे, सारखे सारखे पलटी नाही करायचे आहेत। आता आपण हे पलटून घेऊयात, अलगत पलटायचे आहेत। आता दुसरी बाजू देखील आपण अशीच हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे। तर आता हे तळून झाले आहेत व्यवस्थित दोन्ही बाजूने, आता आपण हे काढून घेऊयात। तर असा एक झारा घ्यायचा आहे आणि चमच्याने थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे आपलं जे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले मालपोहे देखील तळून घेऊयात। आणि याच्या पुढची प्रोसेस अजून बाकी आहे, ती कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे, त्यामुळे कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने परफेक्ट मालपोहे तयार करणार आहे ते।
तर सर्वात शेवटी आपण या साखरेच्या पाकामध्ये हे तळलेले मालपुए सोडव्यात आणि साखरेचं पाक पूर्णपणे थंड नाही करायचं आहे, थोडंसं कोमट असलं पाहिजे म्हणजे ते लगेच मुरतं मालपुआमध्ये। तर आपण दोन दोन करून सोडव्यात आणि साधारण 2 ते 3 मिनिट असंच ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये छान साखरेचा पाक मुरला जातो। असं व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। तर 2 ते 3 मिनटं मालपू आपल्याला या साखरेच्या पाकामध्ये असं मुरवत ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित साखरेचा पाक या मालपुआमध्ये मुरला जातो। तर आता 2 मिनटानंतर आपण हा मालपुआ काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने बाकीचे मालपुआ देखील आपण या साखरेच्या पाकामध्ये बुडवून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर अशा प्रकारे अगदी चविष्ट असा मावा मालपुआ तयार झालेला आहे। तुम्ही देखील नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि नेहमीप्रमाणे आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका।